बायोमेट्रिकच्या नावाखाली कामगारांची पिळवणूक करणाऱ्या महापालिकेच्या विरोधात महापालिका सफाई कामगारांनी ठिय्या आंदोलन केलं. पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना चार वेळा हजेरीची पद्धत सध्या सुरू करण्यात आली असून ती तातडीनं बंद करावी या मागणीसाठी पालिका कामगार कृती समितीच्या वतीनं उपायुक्त धनराज पांडे यांना निवेदन देण्यात आलं. कामाचं ठिकाण आणि हजेरीचं ठिकाण यामध्ये प्रचंड अंतर असून कामापेक्षा हजेरीमध्ये जास्त वेळ जात आहे. शिवाय एका दिवसात चार वेळा हजेरी देण्याची पद्धत सुरू करण्यात आल्यानं मोठी अडचण निर्माण होत आहे. पालिका आयुक्तांनी नवी हजेरी पद्धत त्वरित बंद करावी यासाठी गुरुवारी कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. नव्या हजेरी पद्धतीनं पालिका कामगारांचं मोठं नुकसान होत आहे. शिवाय कामगारांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. म्हणून नवी हजेरी पद्धत त्वरित बंद करावी अशी मागणी कामगार नेते अशोक जानराव यांनी केली. पालिकेमधील कामगार कर्मचारी यांना चार चार वेळेला हजेरी घेतली जाते. एकदा बायोमेट्रिक, त्याच्यानंतर पुन्हा फोटो काढणे, पुन्हा काम करत असतानाचा फोटो काढणे, आणि त्याच्यानंतर काम सुटल्यानंतर पुन्हा फोटो काढणे आणि त्याचे बायोमेट्रिक घेणे, यामध्ये जो वेळेचा अपव्यय होत आहे ती पद्धत बंद करा आणि कोणती तरी एक पद्धत ठेवून या कामगारांची हजेरी घ्या. नाहीतर गुलामासारखी यांना वागणूक देऊ नका असं त्यांना आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं. माननीय घनकचरा विभागाचे उपायुक्त पांडेसाहेब यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला ग्वाही दिली की येत्या एक तारखेपासून कोणत्याही परिस्थितीमध्ये एकच हजेरी घेतली जाईल असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं.